अरबांनी सिंधवर आक्रमण करण्याचे दोन तात्कालीन कारणं आहेत. त्यापैकी एक असं आहे की अलाफी बंधू जे होते त्यांनी खलिफासोबत बगावत केली आणि म्हणून खलिफांनी या अलाफी बंधूंना मारण्याचा आदेश दिला. पण हे अलाफी बंधू जीव वाचवत दाहिरजवळ आले आणि त्याच्या संरक्षणात राहायला लागले. आता हे गोष्ट अलहज्जाजला माहीत पडली. अलहज्जाजने दाहिरला पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं का जे अलाफी बंधू तुझ्या संरक्षणात राहत आहे त्यांना परत कर. दाहिरने त्यांना परत करायला नकार दिला. हे एक कारण झालं. आणि दुसरं एक कारण आहे का श्रीलंकेचा जो राजा आहे त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता आणि म्हणून त्याने खलिफाला काही गिफ्ट पाठवले होते जे सिंधमधील देवल बंदरामधून जाणार होते. या देवल बंदरावर आपल्या दाहिरनं आक्रमण केलं आणि ते जे साहित्य आहे ते लुटून टाकलं. म्हणजे ते जे गिफ्ट आहे ते लुटले. त्याच्यात काही महिला पण होत्या. आता दाहिरनं ज्यावेळेस आक्रमण केलं त्या जहाजावर त्याच्यातल्या ज्या काही महिला पळाल्या त्यांनी काय केलं का आपल्या अलहज्जाजला एक पत्र लिहिलं की दाहिर नावाचा जो काही राजा आहे त्यांनी काय केलं की आमच्यावर आक्रमण केलं, इथून गिफ्ट येणार होते. हे गोष्ट अलहज्जाजला माहीत पडली. अलहज्जाजने दाहिरला पुन्हा पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की तू जे आमचे जहाज लुटलेले आहे त्याच्यामुळे आमचं भारी नुकसान झालं आहे, त्याची तू नुकसान भरपाई कर. याच्यावर दाहिरने ते काम मी केलं नाही किंवा ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही म्हणून नकार दिला आणि याचाच अलहज्जाजला राग आला आणि म्हणून त्याचा 17 वर्षाच्या वयाचा सेनापती जो त्याचा पुतण्या पण होता मोहम्मद बिन कासिम याला भारतावर आक्रमण करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि म्हणून मोहम्मद बिन कासिमने 712 मध्ये 600 सैनिक घेऊन